तुमचं लग्नच लॉकडाऊन लग्न आहे. येस, आमचं आता 24 मेलाच लग्न झालं. काय सांगताय, अगदी थ्रिलिंग. आणि म्हणजे त्या 24 मेला आम्ही 22 तासात इथून निघालो. इस्लामपुरात सकाळी पोहोचलो, म्हणजे सगळे परमिशन वगैरे घेऊन, आणि तिथे लग्न केलं आणि रिटर्न आम्ही एक मुंबईला लगेच त्याच दिवशी रिटर्न आलो. लॉकडाऊन मध्ये लग्न झालं, पण लग्न ठरलं लॉकडाऊनच्या आधी की लॉकडाऊन मध्येच? लॉकडाऊनच्या अगोदर लग्न ठरलं, एंगेजमेंट पण झाली आणि नंतर लग्न. किती 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 महिन्यापूर्वी? मार्च मध्ये, 14 मार्चला एंगेजमेंट झाली आणि 19 फेब्रुवारीला आमचं लग्न ठरलं आणि 8 मेला लग्न होतं. लॉकडाऊन मुळे ते पोस्टपोन झालं, 14 जूनला होतं. त्याच्यानंतर मग ते आम्ही प्रिपोन केलं 24 मेला झालं ते. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले. काय म्हणजे सगळीकडे लॉकडाऊन आहे, हे कसं काय जमवलं तुम्ही? कारण बघा, जनरली लग्नात खूप लोक असतात, बरोबर. मग हे लग्न झालं कुठे, केलं कुठे, जमलं कसं? मला जरा खूपच आता प्रश्न पडायला लागलेले. काय केलं तुम्ही वहिनी? अगदी नवीन नवीन लग्न झालंय म्हणून. ते कसं झालं की 26 जानेवारीला हे मला बघायला आले. त्याच्यानंतर असं झालं की आता म्हणजे असं होणारच नाही असं होतं. त्यांचं पण नाही होतं, म्हणजे ऑलमोस्ट नाहीच होतं. त्याच्यानंतर म्हणजे जे काही रिलेटिव्ह होते त्यांच्या थ्रू हेच आलेलं. त्याच्यानंतर ते बोलले की थोडस विचार करा वगैरे, म्हणजे मिसकम्युनिकेशन झालं. त्याच्यामुळे थोडस ते निगेटिव्ह झालं. त्याच्यानंतर आम्ही दोघं कॉलवरती बोललो, व्हॉट्सअपवरती बोललो. त्याच्यानंतर दोघांचे जे काही मिसअंडरस्टँडिंग होते ते क्लिअर झाले. त्याच्यानंतर 19 फेब्रुवारीला आमचं लग्न ठरलं. सेकंड टाइम हे बघायला आले तेव्हा त्यांनी फायनल केलं. एंगेजमेंटची डेट फिक्स झाली. 14 मार्चला आमची एंगेजमेंट झाली. त्याच्यानंतर लग्नाची तारीख ठरली आमची 8 मे ठरली. पण 8 मेला लॉकडाऊनमुळे ते आम्हाला तेव्हा करता नाही आलं. त्याच्यामुळे आम्ही डेट आहे ती पोस्टपोन केली, 14 जून केली. त्याच्यानंतर जे काही कोरोनाचे पेशंट्स वाढत होते, सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होते. त्याच्यामुळे घरी खूप डिस्कशन झालं, इकडच्या घरी झालं, माझ्या घरी डिस्कशन झालं. आणि त्याच्यातून मग आम्ही असं ठरवलं की आपण कमी लोकांमध्ये, म्हणजे लिमिटेड जे काही 50 लोक होते ते 50 लोकांमध्ये जे काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून आपण साध्या पद्धतीनं लग्न करू असं ठरलं. आणि मग आम्ही ते 24 मेला लग्न केलं. Just on.